कोल्हापूर येथील नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी त्यांचा वाढदिवस पर्यावरण रक्षण व विद्यार्थी विकासासाठी आणि शाळांच्या भौतिक विकासासाठी मदत करीत साजरा करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी एक वीट शाळेसाठी या संकल्पनेतून मदत करण्याचे आवाहन देखील केले आहे. त्यांच्या या गौरवशाली कार्याचे अभिनंदन व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत योगदान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर साळुंके सर आहेत, आपण त्यांना जाणून घेऊयात. एक वीट शाळेसाठी या उपक्रमासाठी आपल्या फाउंडेशनने भरीव अशी मदत केलेली आहे, तर या उपक्रमाबद्दल संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटते? नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक साळुंके, अध्यक्ष योगदान फाउंडेशन. संकल्पना तशी पाहिली तर आपले नगरसेवक श्री विजयसिंह खाडे पाटील यांची आहे. आमच्या भागामध्ये राजे संभाजी विद्यालय या विद्यालयाच्या दोन वर्गाची बांधकामाची बरेच वर्ष मागणी होती, तर यावर्षीच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या विद्यालयाच्या या दोन वर्गांच्या बांधकामासाठी नागरिकांना आवाहन केलं की तुम्ही कुठलेही हार, तुरे, केक किंवा तत्सम वाढदिवसात कुठल्याही वस्तू न आणता. त्यांनी या दोन खोल्यांच्या बांधकामासाठी वीट, सिमेंट, सळी या स्वरूपात या स्वरूपात मदत करावी. त्या संदर्भात आम्हाला बरेच चांगला प्रतिसाद मिळतोय. आज आपण बऱ्याच रोख स्वरूपात, त्याचबरोबर स्थायी स्वरूपात, म्हणजे बऱ्याच लोकांनी विटांच्या स्वरूपात, सिमेंटच्या पोत्यांच्या स्वरूपात भरीव अशी मदत केली आहे. एक स्तुत्य असा हा सामाजिक उपक्रम आणि वाढदिवस हा सामाजिक बांधिलकीनं व्हावा हे विजयसिंह खाडे पाटील यांची संकल्पना खरोखर मूर्त स्वरूप देते आणि याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि या छोट्याशा उपक्रमाचे योगदान फाउंडेशन हे खादीचा वाटा उचलते याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. आज आपल्यासोबत राज्य छत्रपती संभाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी चौघुले हे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एक वीट शाळेसाठी या उपक्रमासाठी कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. बोला सर. नमस्कार, मी संभाजी चौघुले. आज या एक वीट शाळेसाठी या उपक्रमामध्ये प्रभागाचे नगरसेवक मान्य श्री विजयसिंह खाडेसाहेब यांचा वाढदिवस आज आपण समाजाच्या देणगीतून करतोय. एक वेगळ्या पद्धतीनं पायंडा घालून देणारा हा वाढदिवस आज आपण साजरा करतोय. समाजभान जपणारा एक कार्यकर्ता, तिथून ते एक कर्तृत्ववान नगरसेवक अशी ओळख असणारे श्री विजयसिंह खाडे पाटील साहेब यांचं नेहमीच शाळेला सहकार्य लाभलेलं आहे. शाळेचा एखादा कोणताही अडचण असेल ती त्यांच्या समोर मांडली की ती एक दोन तासामध्ये ती अडचण आजपर्यंत त्यांनी सोडवलेली आहे आणि आम्हाला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. विद्यार्थी विकासासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करतो, मात्र त्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेची भौतिक सुविधा पुरवणं हे गरजेचं आहे आणि ते पुरवण्यामध्ये खाडेसाहेबांनी स्वतः पुढाकार घेतला, स्वतःचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि तो वाढदिवस त्यांची मित्रमंडळी असतील, शाळा असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, या सर्वांनी मिळून आपण एक वीट शाळेसाठी अशा पद्धतीनं करण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळतोय. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या ठिकाणावरून सुद्धा आपल्याला निधी मिळतोय. हा निधी फोनपेद्वारे शाळेच्या अकाउंटवर जमा होतोय, तसेच वस्तुरूपाने सुद्धा हा निधी द्यावा अशा पद्धतीने आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबरीनं सकाळपासून आज अखेर जवळजवळ 15 ते 20 सिमेंटची पोती आपल्याला शाळेला मिळालेली आहे वस्तुरूपाने. तशाच पद्धतीनं 20 ते 25 हजार रुपये निधी स्वरूपात मिळालेले आहे. साहेबांच्या डोक्यात ही कल्पना आली, आम्हाला त्यांनी सांगितली की अशा पद्धतीने आपण वाढदिवस करू, तर निश्चित आम्हाला आनंद वाटला की एखादा प्रतिनिधी अशा स्वरूपाने आपला वाढदिवस साजरा करावं असं त्यांच्या मानस येतो हे खूप आमच्यासाठी भाग्याचं आहे आणि असे लोक प्रतिनिधी आम्हाला लाभले हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. समाज आणि शाळा या दोघांचं जर एकमत झालं तर विद्यार्थ्यांचा विकास हा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं होतो, याचं एक उदाहरण म्हणजे आमची शाळा पाहता येईल. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्यासोबत कोल्हापूरमधील व म्हणजे उद्योग क्षेत्रातील श्री अरुण सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली. माझं कोल्हापूरमध्ये तसं मी कागलचं प्रॉपर कोल्हापूरमध्ये मी व्यवसाय साधारणतः 2 ते 3 वर्षापासून करत आहे, तर त्या दरम्यान माझे वॉर्ड क्रमांक 69 तपोवनचे नगरसेवक माननीय विजयसिंह खाडे यांच्याशी संबंध आला, तर एक स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व
आणि सर्वसामान्य लोकांना आपलंसं वाटणारं असं व्यक्तिमत्व असं मला पहिल्यांदा वाटलं आणि समाजाची खऱ्या अर्थानं जाण असणारा तसेच हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून असेल ते तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्यासुद्धा या प्रभागामध्ये अतिशय लक्षणीय आहे. तर सर्वांना सामावून घेणारा आणि समाजासाठी हिताचं काम करणारा असं नेतृत्व मानायला काही हरकत नाही आहे. त्याच पद्धतीनं जे उपक्रम सर्वांनी राबवलेले आहेत सध्या आता एक वीट शाळेसाठी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जात आहे आणि यामध्ये लोकांचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट्स त्याला मिळत आहे. अशा माझं वैयक्तिक असं मत आहे की तरुणांचं आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रभागामध्ये होत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या या पुढील सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज मध्ये माननीय श्री विजयसिंह खाडे पाटील आहेत जे आता कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक वीट शाळेसाठी ही संकल्पना राबवली आहे तर त्याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. सर, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? आता वाढदिवस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती रुजत आहेत समाजात. माझ्या प्रभागात ही जी शाळा आहे राजे छत्रपती संभाजी विद्यालय ही शाळा पहिली ते चौथी महानगरपालिकेच्या माध्यमातून चालते पण या शाळेसाठी इमारत जी आहे ती फक्त दोन खोल्यांचीच आहे आणि हे छोटं ऑफिस. ज्यावेळेला मी नगरसेवक झालो त्याला पटसंख्या होती 33 चारही वर्गांची. मग आमच्या या शाळेचे नवीन मुख्याध्यापक आणि मी या प्रयत्नानं या मुलांची संख्या वाढावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यानंतर आत्ता तिची पटसंख्या झाली आहे 63 आणि जवळपास आत्ता नवीन ॲडमिशन होऊ घातले ते 72 वरती आमच्याकडे मुलांची नोंदणी झालेली आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते हे माझ्या लक्षात आलं. गेले वर्षभर आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या इमारतीसाठी आम्ही निधी आणण्याचा प्रयत्न करतो पण महापालिकेचं बजेट आणि त्यात शिक्षण समितीचं बजेट त्यामुळं अपुरा निधीमुळं मी मानस केला की आपला वाढदिवस आणि माझ्या कार्यकर्त्यांचं एक इच्छा होती की आपणही नगरसेवक इतर नगरसेवकांकडून वाढदिवस करूया. त्या कार्यकर्त्यांच्या आणि योगदान फाउंडेशनच्या आमच्या अध्यक्ष माननीय अभिषेक साळुंके डॉक्टर अभिषेक साळुंके यांना ही कल्पना सुचली की आपण वेगळ्या पद्धतीनं आपण वाढदिवस साजरा करू. वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान आपण लक्षात घेऊन आपल्या शाळेची इमारत वाढवण्यासाठी हा आपण संकल्प केला आणि या संकल्प केवळ 7 नियोजन झालं आणि त्या 7 आपण हे सगळं उभा करतोय. जवळपास आज 21,000 रुपयाची रोख रक्कम आणि 10 सिमेंटची पोटी 5,000 विटा भाजी विटा ह्या आपल्याला विविध माध्यमातून मिळालेल्या आहेत. बरेच अजून डोनर ऑनलाईन पेमेंट करायला लागले. आता जवळपास ऑनलाईन पेमेंटची संख्या नाही म्हणलं तर 20,000 गेले असेल ते अजून ऑफिशियल आकडा सोमवारी आम्हाला बँक चालू झाल्यानंतर कळेल. एक वीट शाळेसाठी तर ही संकल्पना सगळ्यांनी म्हणजे राबवावी यासाठी तुम्ही आवाहन करण्यासाठी कोणकोणती माध्यम वापरली? सगळ्यात महत्वाचं सोशल मीडिया जो आता सगळ्यात फास्ट चालतो सोशल मीडिया. मी स्वतः नगरसेवक असल्याबरोबरीनं पत्रकार लोकांशी मैत्री आहे. पत्रकार काही पत्रकार मित्रांनी त्यांच्या न्यूजमधून दिलेला आहे. तसंच संपूर्ण प्रभागात मी माझ्या मित्रपरिवार आणि जे विविध कॉलनी आहेत त्या प्रत्येक कॉलनीत माझ्या मित्रपरिवाराने एक पत्रिका सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवली. शाळेच्या पालकांना माजी विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं आणि ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न. त्याचप्रमाणे राजकारणातील तुम्ही महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे PA म्हणून काम केलेलं आहे. ते काम केल्यानंतर आज तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत असताना तुमचा काय अनुभव आहे? महसूल मंत्री चंद्रकांतदादांच्या बरोबर जाऊन बरंच शिकण्यासारखं आम्हाला मिळालं. सगळ्यात महत्वाचं मंत्रालयातला जो अनुभव आहे कार्यालयीन कामकाजाचा तो प्रत्यक्ष अनुभवता आला. त्यामुळं महापालिकेतल्या कामकाजाचं
कामकाज आम्हाला सहजपणे आम्हाला हाताळता आलं आणि म्हणजे त्याचा त्या गोष्टीचा फायदा आला, अनुभवाची त्या कामी आलं. पालकमंत्री चंद्रकांत दादा बरोबर आम्ही काम करत असताना प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर ते प्रश्न नक्की सुटतात हे आम्ही चंद्रकांत दादांच्या माध्यमातून शिकलो. तुम्ही ज्या पद्धतीने सामाजिक एक जाणीव म्हणून हा उपक्रम राबवला तसेच तुम्ही तुमच्या युवक कार्यकर्त्यांना या माध्यमातून काय संदेश द्याल? मी निर्वस प्रत्येक युवकांना मी सांगतो की व्यायाम करा, निर्वसनी राहा आणि शिका. आंबेडकर साहेबांनी जी घटना लिहिली आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्या शिक्षणाचा अधिकाराचा वापर तुम्ही करा. शासनाच्या विविध ज्या सवलती आहेत, योजना आहेत, त्या योजनांचा अवलंब करून तुम्ही शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा म्हणून की निर्वसनीय राहा आणि व्यायाम करा. महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.